वर्षामध्ये मला जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी दिली. आमदार बबनदादाच्या सहकार्याने संधी मिळाली. 10 वर्ष 6 ते मिळालं. त्या दृष्टिकोनात मी काम करताना सामान्य घटकाच्या शेवटच्या घटकापर्यंत जिल्हा परिषदचा कारभार न्यायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि प्रामाणिक माणसाला राजकारणामध्ये झटके असतात, धक्के असतात, याचा अनुभव मला त्याही पार्टीत गेल्या वेळेला आला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मित्राला त्या ठिकाणी पराभव करण्यासाठी चंग बांधला आणि त्याला पराभव करून दाखवलं. परंतु यावेळेस या तालुक्यातील सर्वसामान्य नेतृत्वाला गती देण्याच्या संदर्भात ज्याची गुणवत्ता नाही, राजकारणामध्ये मेरिटला 0 किंमत आहे, दलालाला किंमत प्रचंड आहे, जो दलाली करतो त्याला राजकारणामध्ये वाढण्याची संधी आहे, ज्याच्या हातात गुणवत्ता आहे, मेरिट आहे, त्या माणसाला राजकारणात ह्यामध्ये या काळात पुढच्या काळात भविष्यात संधी मिळणार नाही ह्याची खात्री मला आहे. आणि म्हणून गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या या तालुक्यातील सामान्य नागरिकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहून मी कारभार करण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून जातीपातीच्या राजकारणाचा द्वेष या तालुक्यात ज्यादा वाढला आणि त्यामुळं मी निश्चितपणे आज माझा विड्रॉल कोणाच्या दबावाखाली नाही, परंतु मी माझ्या अंतकरणाला स्मरून या ठिकाणी माझा विड्रॉल केला. आणि इथून पुढं मी राजकारणातून माझी निवृत्ती, शेवटचं माझं भाषण राजकारणातलं असेल, माझा मोबाईल इथनं स्विच ऑफ होईल, राजकारणामध्ये कोण निवडून येईल कोण जाईल ह्याच्याशी मला काही देणं नाही घेणं नाही. माझे आत्ता स्विच ऑफ झालेले मोबाईल महिनाभर चालू होणार नाहीत. ज्या पद्धतीनं आपण प्रेम दिलं सर्व पत्रकार बंधूंनी, मला वाढवण्याचा प्रयत्न केला, माझ्या नेतृत्वाला गती देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल सर्व माझ्या सहकार्याचं अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो.